टाकणं चुकीच्या कारणास्तव हे योग्य नाही. सर तुम्ही जसं म्हणता की माजी महापौर आहे, तर मात्र दुसरीकडे मंत्री अब्दुल सत्तार यांनी देखील वक्तव्य केलं होतं, आता त्यांच्यावरती अशी कुठे कारवाई दिसून आली, मात्र तुमच्यावरती बघा ही कारवाई एक वन वे चालू आहे. असे अनेक प्रसंग आहेत या 1.5 वर्षामध्ये आम्ही सांगू शकतो की त्या प्रसंगामध्ये हे सगळं मंत्रिमंडळ आहे ना हे जेवढे हे सगळे तुरुंगात जातील आणि ही वेळ लवकर येईल. ज्यावेळी आमचं सरकार येईल त्यावेळी या महाराष्ट्रातले आज जे मंत्री आहेत हे 90% मंत्री जेलमध्ये जातील. जामीन मिळाला तर दोन गटांमध्ये तेल निर्माण होईल असं युक्तिवाद झालेला आहे. तेल निर्माण होऊ शकतो, कायद्याची व्यवस्थेचा प्रश्न जामीन मिळाला तर दंगल होऊ शकते अशा प्रकारचं. तेल निर्माण करण्याचं काम दत्ता दळवी नव्हे शासन करते, त्यांचे मंत्री करतात, त्यांचे आमदार करतात. त्यांचं तुम्ही काही आमदारांचं तुम्ही ऐका, तुम्ही आजही काही आमदार बोलले काही चुकीचं बोलतात त्याच्यामुळे तेढ निर्माण होऊ शकत. दत्ता दळवीमुळे तेढ निर्माण होणार नाही, तर दत्ता दळवीमुळे शिवसेना संघटना मजबूत आणि मोठी होईल. सर 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 विक्रोळीमध्ये जो हल्ला करण्यात आला गाडीवरती, विजय नेमका कुणाचा होईल? विजय हा शिवसैनिकांचा होईल. गाडी तोड प्रकरणात कुठेतरी नितेश राणे म्हणतात की हा कांडू पोलीस पुन्हा पुन्हा नोंदवलेल्या घोषणाबाजी संदर्भात कसं पाहता याकडे, एकीकडे दत्ता दळवींच्या गाडीवर हल्ला देखील झालाय. नितेश राणेंचं वक्तव्य महाराष्ट्रातील जनता कुठल्याही मनावर घेत नाही. बघा बाडगा असतो ना बाडगा, या बाडग्याला जातीचा अभिमान असतो आणि भारतीय जनता पार्टीने असे बाडगे ठेवलेले आहेत, ते भुंकण्यासाठी ठेवलेले आहेत. ते जर आमच्यावर भुंकले नाहीत, त्यांनी जर आमच्यावर आरोप केले नाहीत, तर त्यांना भारतीय जनता पार्टी काय म्हणतात तुकडे फेकणार नाही. आणि म्हणून त्याच्यावर आम्हाला काही बोलण्याचं, नितेश राणेचे बोलण्याचं आमच्या काही एवढं विशेष नाही. कोण आहे नितेश राणे, एवढी त्याला किंमत द्यायची गरज नाही. ज्यांनी 10 पक्ष फिरून आमच्यावर आरोप करतो त्याच्यावर काय किंमत द्यायची, त्याला तुम्ही किंमत देऊ नका. त्याला पोलिसांनी काल पुन्हा एकदा गुन्हा नोंदवला. बघा या मी अजूनही सांगतो की हे प्रशासन संपूर्ण कुणाच्या तरी दबावाखाली काम करते. काल ज्यावेळी आम्ही भांडूप पोलीस स्टेशनला गेलो त्यावेळी तुम्हाला माहिती साहजिक शिवसैनिक जमा होणार आणि शिवसैनिकांवरती अशा प्रकारचे केसेस घेणं किंवा अशा जनतेवर केसेस घेणं हे चुकीचं आहे. परंतु प्रशासन कुणातरी दबावाखाली काम करते आणि म्हणून या केसेस घेतल्या गेल्या.